नमस्कार. काल विधान भवन मध्ये पुण्याच्या पूरग्रस्त जे सर्व परिवार आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्यावरती आकारला जाणारा जो मिळकत कर त्याच्याबद्दलचा एक खूप महत्वपूर्ण निर्णय हा राज्य शासनाने केला. मुळामध्ये 12 जुलै 1961 साली 500 धरण हे फुटले होते आणि पुण्यामध्ये आलेल्या पुरामुळे हजारो कुटुंब ही बेघर होते. अशा सर्व पूरग्रस्त नागरिक जे होते त्यांना पुण्यामध्ये विविध ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळेला आपल्या माझ्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गोखलेनगर परिसरामध्ये बरेच पूरग्रस्त लोकांना तिथे म्हाडाच्या वतीने 350 स्क्वेअर फूट राहण्यासाठी घरं ही दिली गेली सरकारच्या माध्यमातून. त्यानंतर लोक तिथे राहायला गेली. साधारणतः 1992 ते 1997 ह्या काळामध्ये ह्या नागरिकांना हे जे घर होतं ते त्यांच्या मालकी हक्काचं सुद्धा करण्यात आलं आणि सवलतीच्या दरामध्ये मिलकत कर हा त्यांना लावण्यात आला. सवलतीच्या दरामध्ये, कारण हाच प्रामुख्याने हाच मुद्दा आहे. त्याच्यानंतर साधारणतः 40 ते 50 वर्ष झाल्यानंतर कुठलंही कुटुंब हे ह्याच्यामध्ये वाढ होते आणि त्यामुळं जी काही 350 स्क्वेअर फूट घरं ही पूरग्रस्त लोक जी होती त्यांना जी राहायला दिली होती ती घरं त्यांना अपुरी पडायला लागली आणि त्या काळामध्ये पूरग्रस्तांना घरं बांधण्याच्या संदर्भात कुठलंच धोरण नव्हतं आणि त्यामुळं गरजेपोटी अधिकृत मिळालेलं जे घर होतं त्याच्यावरती त्यांनी बांधकाम वाढीव बांधकाम हे केलं आणि ती गरज होती आणि ती जेन्युइन होती. मग 2008 मध्ये ह्या बाबतीत पहिल्यांदा एक धोरण आलं आणि त्या धोरणाच्या अनुसरण अलीकडच्या काळामध्ये शासन निर्णयाच्या अनुसार सर्व म्हाडा वस्तींना पुणे महानगरपालिकेने एक अन्यायकारक प्रकारे दंड लावण्यास सुरू केला. मुळामध्ये समजा आपली जी मूळ जे अधिकृत घर आहे त्याच्यावर समजा 600 स्क्वेअर फूट वाढीव बांधकाम केलं असेल तर चालू रेडी रेकनर प्रमाणे एकपट कर हा लावण्यात आला. समजा निवासी मिळकत ही जी अधिकृत आहे त्याच्यापेक्षा 600 ते 1000 स्क्वेअर फूट असं वाढीव बांधकाम केलं तर त्याला त्यांनी 1.5 पट मिळकत कर लावण्यात आला. 1000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्ती वाढीव बांधकाम असेल तर त्याला 3 पट कर लावण्यात आला आणि हा कर समजा आपण नाही भरला तर 2% प्रति महिना हा व्याज आकारण्यात आला. सर्वप्रथम माझं म्हणजे महत्वाचं ह्यात पाहण्यासारखं काय आहे की ही काय अनधिकृत बांधकाम नाही आहे की अधिकृत बांधकामांवरती केलेलं वाढीव बांधकाम आहे जे अशामुळे केले किंवा कुठलं धोरणच नव्हतं. त्यामुळे ह्याला अनधिकृत चष्म्याने बघणं सर्वप्रथम हे बंद केलं पाहिजे की ही अनधिकृत बांधकाम आणि त्यामुळे त्याच्यावरती लावणारा जो मिळकत कर तो जसा त्यांच्या अधिकृत बांधकामावरती आपला लावण्यात येतो त्याच दरामध्ये तो लावला गेला पाहिजे. त्याच्यापेक्षा समजा अजून आपल्याला वेगळा विचार करायचा झाला तर पुन्हा आपल्याला इतिहास विचारता येणार की जे 1961 मध्ये ह्या परिवारांवरती जो धरण फुटल्यामुळे जे दुःखाचं जे आभाळ कोसळलं होतं त्याच्यामुळे तो जो संवेदनशील भाग आहे तो सुद्धा ह्यात विसरता कामा नये आणि बराचसा वर्ग हा जो ह्या परिसरामध्ये या वसाहतीमध्ये राहतो तो पूर्ण पुणे शहरात हा असंघटित क्षेत्रात काम करणारा आहे आणि त्यांनी कर्ज काढून ही बांधकामे केली आहे. बर असं पण होतं की भविष्यामध्ये हे बांधकाम कर माफ होईल या आशेने बऱ्याच लोकांची मूळ जे कर होतं त्याचं सुद्धा भरणा होत नव्हतं आणि जेव्हा ते मी बऱ्याच नागरिकांना जेव्हा भेटलो आणि त्यावेळेला जेव्हा 1.5-2 पट टॅक्स हा आकारून जेव्हा बिल समोर येतं आणि त्याच्यावरती 2% व्याज लावलं जातं तर कुठल्याही परिवाराला जे चिंतेचं वातावरण त्याच्या परिवारामध्ये निर्माण होतं ते म्हणजे ते योग्य वाटत नाही आणि ती चिंता दूर करणं हीच खरं शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे
ह्याच्यामुळे कुटुंबांमध्ये वाट सुद्धा निर्माण झाली, संगमावस्था निर्माण झाली. आणि त्यामुळं साधारण ते गोखले नगर परिसरामध्ये 2000 अशी कुटुंब आहेत की ज्यांना ह्या एका निर्णयामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे मी काल आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि त्यांना मी हा विषय नीट समजून सांगितला आणि त्यांना मी म्हणलो की आमचे जे गोखलेनगर परिसरातील सर्व नागरिक आहेत ते प्रचंड त्यांना मानसिक त्रास या सगळ्या विषयामुळे होतोय. त्यांनी तातडीने आदरणीय मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा हा जो निर्णय हा एकंदरीतच पूरग्रस्त पूरग्रस्त वसाहत्यांचा आणि याच्यावरती लावणारा जो अन्यायकारक मिळकत कर ह्याला तातडीने स्थगिती दिली पाहिजे. आणि त्या अनुसरून आमची अशी चर्चा पण झाली की जी पुढे आपले आदरणीय मंत्री महोदय उदय सावंतजी यांनी त्यांच्या संबोधनात मांडली सुद्धा की पहिले म्हणजे ह्याचं जे धोरण आहे ते जे धोरण तयार झालंय त्यालाच नीट पुन्हा रिव्हिजिट केलं पाहिजे कारण त्याला त्या अनधिकृत चष्म्याने बघणं हे अतिशय अयोग्य आहे. हे अधिकृत बांधकाम आहे, अधिकृत बांधकामावरती धोरण नसल्यामुळे वाढीव बांधकाम आणि त्याच्यामुळे ह्या हा एक त्याच्यासाठीचा जो धोरण आहे तो परत नीट चर्चा करून त्याचं योग्य असं धोरण बनवलं पाहिजे आणि त्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली. जोपर्यंत हे धोरण बनत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स जो हे लागू करत होते महानगरपालिका त्याला राज्य शासनाने निर्देश दिलेले की आता कुठल्याही प्रकारचा टॅक्स हा वाढीव टॅक्स जो काही दंडासकट आकारत होते तो आता आकारला जाणार नाही आणि त्याच्यामुळे माझी गोखलेनगरच्या नागरिकांना अगदी विनंती आहे की एकदम बिंदासपणे आपण कुठल्याही ज्या आधीच्या नोटिसेस आल्या असतील तर त्याला त्याच्यावरती आपण चिंता करू नका. कुठल्याही प्रकारचा वाढीव टॅक्स म्हणजे जो आपण म्हणतो की 1.5-2.5-3 ही आणि किंवा दंड हा भरायची आता गरज नाही. आणि त्याचबरोबर जो काही आधी आपल्याला कुठलाही दंड लागला असेल तर तो आकारायला सुद्धा आपल्याकडे कोणीही तो वसूल करायला आपल्याकडे कोणी येणार नाही आणि आल्यास आपण तातडीने मला कळवावं. आणि मला खूप समाधान आहे की एका महत्वाच्या अशा प्रश्नाला ज्यांनी सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत त्रास होत होता त्या प्रश्नाला आज कुठेतरी एक समाधान मिळालेलं आहे. आणि ह्या राज्य सरकारनी जी या पूरग्रस्त जी सगळी वसाहत आहे ह्याच्यावरती लावलेला हा अन्यायकारक वाढीव मिळकत कर आहे त्याच्यावरती स्थगिती आणल्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मनापासून आभार मानतो. आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मनापासून आभार मानतो आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय भारत.